हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी. मित्रांनो, BSc ॲग्रीचं रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि तुम्ही सर्वांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये सहभागी होऊन तुमचे रजिस्ट्रेशन कम्प्लीट केलेले असेल. मित्रांनो, काही वेळेस तुमच्याकडनं रजिस्ट्रेशन करण्यामध्ये काही मिस्टेक्स झालेले असतील, त्यामध्ये मग ती मिस्टेक कुठल्याही प्रकारची असो, जसं की काही विद्यार्थ्यांनी ॲग्रिकल्चर सर्टिफिकेटला यस केलेलं होतं, त्याबरोबर काही विद्यार्थ्याकडे ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट असून देखील त्यांनी ॲग्रिकल्चर सर्टिफिकेटचा लाभ घेतलेला नाही, जे की एक्स्ट्रा 12 पॉईंट्स होते, किंवा एखादं चुकीचं डॉक्युमेंट त्यांच्याकडनं अपलोड झालेलं असेल, त्याचबरोबर जे प्रेफरन्स भरायचे होते, म्हणजे तुम्हाला कुठलं कॉलेज हवं आहे कुठलं कॉलेज नाही याच्यासाठीचं जे ऑप्शन टाकायचं होतं, हे ऑप्शन देखील तुम्ही आणखीन भरलेलं नाही आहे. गेल्या वर्षी कसं होतं की फॉर्म फिलअप केला की लगेच एक ठिकाणी ऑप्शन फॉर्मसुद्धा भरण्यासाठीचं ऑप्शन आपल्याला प्रोव्हाइड केलेलं असायचं, परंतु ह्या वर्षी आपल्याला हे सुद्धा प्रोव्हाइड केलेलं नाही. त्यामुळे बरेच विद्यार्थी या ठिकाणी सगळे कन्फ्युजनमध्ये आहेत की नेमकं आता या ठिकाणी जर फॉर्म फिलअप केला आहे तर चुकलेला फॉर्म हा एडिट कशा पद्धतीने करता येईल किंवा एडिट करता येईल का नाही, त्याचबरोबर जे प्रेफरन्स आहेत, जे ऑप्शन फॉर्म आहे, तो कधीपासून फिलअप करता येईल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. सो व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील, जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग ओवर टाईम, लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, सर्वात मेन जो क्वेश्चन आहे आपला की फॉर्म तर फिलअप झालेले आहेत, परंतु आणखीनसुद्धा या ठिकाणी ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी जर ऑप्शन या ठिकाणी आलेलं नाही, जे प्रेफरन्स आहेत ते, कारण गेल्या वर्षी ज्यावेळेसच फॉर्म फिलअप केले होते, म्हणजे जे रजिस्ट्रेशन प्रोसेसचा फॉर्म आहे जो फिलअप केला होता, त्यावेळेसच या ठिकाणी प्रेफरन्ससुद्धा देण्यासाठी ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आलेलं होतं, परंतु ह्यावर्षी आणखीनसुद्धा हे ऑप्शन देण्यात आले नाही. तर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही जी मेन वेबसाईट आहे आपली agri2024.mahacet.org या वेबसाईटवर त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, रेड कलरमध्ये या ठिकाणी फ्लॅश होत आहे की कॉलेज प्रेफरन्स ऑप्शन फॉर द फर्स्ट राऊंड विल बी अवेलेबल ऑन 25 जुलै 2024 एलिजिबल स्टुडंट इन लॉग इन. त्या ठिकाणी जे काही एलिजिबल स्टुडंट असतील, म्हणजे जे विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल असतील ऑप्शन फॉर्मसाठी प्रेफरन्स ऑप्शनसाठी, त्यांच्यासाठी 25 जुलै 2024 या ठिकाणी जे ऑप्शन फॉर्म फिलअप करण्याचं जे ऑप्शन आहे ते येणार आहे. सो हा मी जो क्वेश्चन होता आपला तो या ठिकाणी आपला संपतो की आपल्याला ऑप्शन फॉर्म कधी भरायचे, तर 25 जुलैपासून या ठिकाणी ऑप्शन फॉर्म फिलअप करण्याचे आपल्याला लॉग इनमध्ये ऑप्शन येऊन जाईल. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी फॉर्म फिलअप करण्यामध्ये बऱ्याच अशा मिस्टेक्स त्यांच्याकडनं झालेल्या आहेत, म्हणजे यामध्ये तुमच्या स्पेलिंग मिस्टेक्स असो किंवा दुसऱ्या कुठल्या डॉक्युमेंट्समध्ये अपलोड करण्यामध्ये मिस्टेक झालेली असो, किंवा तुम्ही व्हॅलिडिटीच्या ऐवजी रिसिप्ट अपलोड केलेली असेल, नॉन क्रिमिनलच्या ऐवजी रिसिप्ट अपलोड केलेली असेल, अशा सगळ्या गोष्टीसाठी एडिटचं ऑप्शन कधीपासून येईल. तर या ठिकाणी एडिट करण्यासाठीची मी तुम्हाला ऑलरेडी ज्यावेळेस आपण फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याचा व्हिडिओ आपण पाहिला होता, त्यावेळेस तुम्हाला मी त्याचं जे शेड्यूल होता त्यामध्ये ग्रीव्हन्स एक गोष्ट सांगितली होती की त्यावेळेस तुम्हाला ग्रीव्हन्स सेंड करावा लागतो, आणि तो ग्रीव्हन्स म्हणजेच तुम्ही या ठिकाणी जो फॉर्म आहे तो एडिट करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातो. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही फॉर्म एडिट करण्यासाठीची जी डेट आहे आपल्याला या ठिकाणी अवका पिरियड ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ग्रीव्हन्स, या ठिकाणी तुम्ही 20 तारखेपासून ते 22 जुलैपर्यंत तुम्ही तुमचा ग्रीव्हन्स जो आहे तो सेंड करू शकणार आहात. तर ग्रीव्हन्स कशा पद्धतीने सेंड करायचं याविषयीची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला 20 तारखेच्या सकाळी म्हणजे ज्यावेळेस ॲक्च्युली हे प्रोसेस लाईव्ह होईल त्यावेळेस मी नक्की तुम्हाला कशा पद्धतीने ग्रेव्हन्स सेंड करायचं याविषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे. तर यामध्ये तुम्ही काय काय एडिट करू शकणार आहात याविषयीची सगळी इन्फॉर्मेशनसुद्धा मी तुम्हाला त्यावेळेसच प्रोव्हाइड करेल. तर ठीक आहे, तरी देखील आपण या ठिकाणी एकदा लॉग इन करून चेक करणार आहोत की या ठिकाणी मध्ये आपल्याला ऑप्शन प्रोव्हाइड केलेत किंवा नाही केलेले, तर या ठिकाणी आपण एकदा लॉग इन करून चेक करूयात. तर आणखीनसुद्धा या ठिकाणी तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ग्रीव्हन्ससाठीचं जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. तर ज्यावेळेस जसंही ते ऑप्शन प्रोव्हाइड होईल 20 तारखेच्या सकाळ तुम्हाला त्याच्या रिलेटेडसुद्धा व्हिडिओ नक्की मी चॅनलवरती अपलोड करेल. आता आणखीन एक क्वेश्चन विद्यार्थ्याच्या मनामध्ये होता की या ठिकाणी आम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस कम्प्लीट केलेली, आमचे डॉक्युमेंट वगैरे सगळं काही ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे, फॉर्म सगळा फिलअप झालेला आहे, परंतु या ठिकाणी जे स्क्रुटिनी होणार होती, जे ई स्क्रुटिनी होणार होती, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार होते, हे झालं का नाही आपल्याला कसं समजणार आहे. तर या ठिकाणी फॉर्म तुम्ही ज्यावेळेस फॉर्म फिलअप केला त्यावेळेस तुम्हाला फक्त तुमचा ॲप्लिकेशन नंबर,
त्यानंतर ॲप्लिकेशन सबमिटेड ऑनलाईन असं प्रकारचं स्टॅटस, त्यानंतर पेमेंटचे रिलेटेड पेमेंट सबमिटेड असं स्टॅटस, आणि तुम्ही फॉर्म सबमिट केलेली डेट आणि टाईम या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला होता, त्याचबरोबर ठिकाणी प्रिंटचं ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आलं होतं. परंतु त्या ठिकाणी आता स्क्रुटिनी झाली का नाही ते आपल्याला कशी समजणार, किंवा ज्या विद्यार्थ्यांची स्क्रुटिनी झालेली नाही किंवा त्याचं कुठले डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले नसतील अशा विद्यार्थ्यांना ते ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी एलिजिबल होणार नाहीत. सो त्यांनासुद्धा हे चेक करणं महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, खाली स्क्रोल करायचं, या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा आणखीन एक टेबल या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. यामध्ये तुमचा फॉर्म नंबर ऑलरेडी आलेला आहे, जसं की वरती आला होता. त्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट स्टेटसमध्ये अप्रूव्हल्ड आहे, ज्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी आणखीनसुद्धा पेमेंट पेंडिंग दाखवत असेल किंवा या ठिकाणी रिमार्क त्यांना प्रोव्हाइड केलेलं असेल कुठल्या डॉक्युमेंटच्या रिलेटेड, तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा रिमार्क येऊ शकतो. या ठिकाणी बघू शकता आता ह्या विद्यार्थ्याच्या रिलेटेड त्याचे डॉक्युमेंट्स अप्रूव्ह आहे, त्याच्या फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम नाही. सो त्याचे फॉर्म अँड डॉक्युमेंट्स अप्रूव्हल्ड म्हणून आलेलं आहे. तुमचं काही या ठिकाणी तुम्हाला समथिंग या ठिकाणी कुठला रिमार्क दिलेला असेल किंवा व्हॅलिडिटी अपलोड करा किंवा दुसरं काही कुठल्याही पद्धतीचं मिस्टेक तुमच्या फॉर्ममध्ये झाले असतील तर तुम्हाला ठिकाणी रिमार्क देऊन तुम्हाला ते दुरुस्त करण्यासाठी सांगितलेलं असणार आहे. सो तुम्ही हे नक्की कन्फर्म करायचं आहे. जर हे तुमचं ॲप या ठिकाणी अप्रूव्हल नसेल तर तुम्हाला जो ऑप्शन फॉर्म येणार आहे 25 तारखेला तो फिलअप करण्यासाठी तुम्ही एलिजिबल राहणार नसणार आहे. त्यामुळं हे व्यवस्थित बघायचं आहे. जर तुमचं ओरिजिनल मेरिट लिस्टमध्ये नावच येणार नाही तर तुम्ही फॉर्म जो आहे तो या ठिकाणी ऑप्शन फॉर्म जो आहे प्रिफरन्स फॉर्म जो आहे तो भरू नाही शकणार आहे. सो ह्या ठिकाणी तुम्ही हे सगळं व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. जर हे सगळं चेक करून नाही घेतलं आणि जर तुमचं या ठिकाणी पेंडिंगच दाखवत असेल किंवा तुम्हाला रिमार्क त्यांनी दिलेला असेल की तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले नाही, स्क्रुटिनीने रिजेक्ट केलेले, तर तुम्ही तुमच्याकडनं दूर नजर चुकीने ह्याच्याकडे लक्षच गेलं नाही तर तुम्ही ही जी ॲडमिशन प्रोसेस आहे यातून तुम्ही बाहेर पडू शकता. म्हणजे कायमची बाहेर पडू शकता. तुम्हाला नंतर कुठल्याही पद्धतीच्या यामध्ये रजिस्ट्रेशनमध्ये म्हणजे कुठल्याही कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही एलिजिबल राहणार नसणार आहेत. सो हे केअरफुली तुम्ही या ठिकाणी चेक करायचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आशा करतो तुम्हाला दिलेली सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थित समजलेली असेल. आता बाकी राहिला प्रश्न तुमच्या, तुम्ही काय काय एडिट करू शकणार आहात, त्याचबरोबर या ठिकाणी नेक्स्ट राऊंड कट किती किती प्रकारचे असतात हे सुद्धा मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगणार आहे. तर एकूण आपल्याला यामध्ये 3 राऊंड आहेत. तर यामध्ये फर्स्ट राऊंड जो आहे तो 27 तारखेला डिस्प्ले होणार आहे. त्याबरोबर 25 तारखेला फर्स्ट राऊंडसाठीचे प्रिफरन्स तुम्ही ॲड करणार आहात. त्यानंतर सेकंड राऊंडसाठीचे प्रिफरन्स तुम्ही 31 तारखेला ॲड करणार आहात, 31 जुलैला. आणि त्याचा जो रिझल्ट आहे थोडक्यात जो अलॉटमेंट लिस्ट आहे ती आपल्याला 2 तारखेला संध्याकाळी 2/8/2024 5 वाजेनंतर या ठिकाणी डिस्प्ले केली जाणार आहे. त्याचबरोबर तिसरा सुद्धा राऊंड या ठिकाणी असतो. तिसऱ्या राऊंडसाठीचे जे प्रिफरन्स आहेत ते आपल्याला 6/8/2024 रोजी या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचे आहेत. म्हणजे तुम्ही पहिले जे भरलेले असतात त्यामध्ये एडिट करू शकता किंवा तुम्ही ते सगळे काढून दुसरे ॲड करू शकता. अशा पद्धतीच्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आलेले. तर ह्यावर्षी एक अशा प्रकारचं ऑप्शन प्रोव्हाइड करून आपल्याला एकदम चांगली सोय करण्यात आलेली आहे. परंतु गेल्या वर्षी किंवा ह्याच्या अगोदर ज्यावेळेस पण वेसॅगेची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू व्हायची तर त्याच्यासाठीचे असणारे ऑप्शन तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्यावेळेसच फिलअप करावं लागायचे. नंतर तुम्ही त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल करू शकत नव्हता तिन्ही राऊंडपर्यंत. तर आता तुम्ही ह्याच्यामध्ये चेंजसुद्धा करू शकणार आहात. तर ठीक आहे, तिसरा राऊंड हा 8/8/2024 संध्याकाळी 5 वाजता लागेल. आणि हे सगळं झाल्यावर मी तुमचा जर नंबर लागला नसेल तर तुमच्यासाठी स्पॉट राऊंडसुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. तर स्पॉट राऊंड हे 16 तारखेपासून म्हणजे 16/8/2024 ते 21/8/2024 सुरू होतील राहतील. तर ह्याच्यामध्ये कोणत्या किती मार्क्सपर्यंतचे विद्यार्थी किती तारखेला बोलवले जातात, त्याचबरोबर स्पॉट राऊंडविषयीची एकदम डेडिकेटेड व्हिडिओ म्हणजे स्टेप बाय स्टेप सगळी संपूर्ण प्रोसेस कशा पद्धतीने असते याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवणार आहे. सो तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला पण प्रेस करायचं, म्हणजे तुमच्याकडे त्या व्हिडिओचं सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर ठीक आहे मित्रांनो, आशा करतो दिलेली सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. तरी देखील काही डाऊट असतील तर नक्की मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय दिला जाईल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.